राज्य सरकारकडून तयार करण्यात येत असलेल्या ओबीसी समाजाच्या एम्पेरिकल डेटामध्ये चूक आहेत हे का होईना कबूल करणारे छगन भुजबळ विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मंत्रीपदाचे वजन वापरून हा डेटा अचूक होण्यासाठी आता तरी प्रयत्न करावेत नाहीतर तुमचे मंत्रीपद बिनकामाचे आहे हेच सिद्ध होईल असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे अशा पद्धतीने डेटा सादर झाला तर सर्वोच्च न्यायालयात तो डेटा मान्य करणार नाही असे झाले तर विना आरक्षणाच्या निवडणुका होण्याची भीती निर्माण झाली आहे असेही त्यांनी अधोरेखित केले आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले की ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबतीत गेल्या तीन वर्षापासून हे सरकार निव्वळ टाइमपास करत आहे राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांनी एम्पेरिकल डेटा चुकीच्या पद्धतीने तयार केला जातो अशी कबुली नुकतीच दिली आहे देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे बरोबरच आहे असेही भुजबळ वडेट्टीवार म्हणाले असे बड़ असेल असे तर हे मंत्रीपद सरकारमध्ये बसून करतात तरी काय असा प्रश्न निर्माण होतो भुजबळ वडेट्टीवार यांच्यासारखे नेते सरकारमध्ये असूनही इम्पेरिकल डेटामध्ये अशा चुका होत असतील तर या नेत्यांचा ओबीसी समाजाला काहीच उपयोग नाही मागासवर्गीय आयोग तुमच्या सरकारच्या अधिकारात काम करत आहे मग एवढ्या चुका कशा काय होतात याचा अर्थ सरकारच्या सांगण्यावरूनच या सरकार चुका होत आहे आयोगाला राज्यात दौरे करायला सांगण्याची गरज नव्हती सर्वोच्च न्यायालयाने ज्या दिवशी आदेश दिला त्याच दिवशी इम्पेरिकल डेटा तयार करण्याचे काम सुरू व्हायला पाहिजे होते ते तर झालेच नाही पण आता आडनावावरून डेटा तयार केला जात आहे ही पद्धत अत्यंत चुकीची आहे असेही त्यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे नमूद केले आहे